नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे अस्सलगावरन या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय झटपट होणारे खमंग खुसखुशीत असे शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत। ही रेसिपी अतिशय पौष्टिक असून अगदी झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले आहे व जितपत निघतील तितपत आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला दाणे हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे। त्यात मी एक वाटी गुळ घेतला आहे। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी चवीला दोन वेलची घालून घेतली आहे व हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। मिक्सरला शेंगदाणे फिरवत असताना आपल्याला चालू बंद करत करतच फिरवायचे आहे। इथे मी थोडेसे जाडसरच मिश्रण असताना यात एक चमचा साजूक तूप घालून घेतला आहे व पुन्हा मिक्सर हे चालू बंद करत करत हे दाणे वाटून घेतले आहे। तुम्ही बघू शकता अतिशय रवाळ म्हणजेच दाणेदार असं हे मिश्रण तयार झालं आहे। खूप आपल्याला मिश्रण हे बारीक करायचं नाही। जर तुम्ही फुल स्पीडवर हे मिश्रण फिरवलं तर ते एकदम बारीक व चिकट होऊ शकतं। अशा प्रकारे तुम्ही रवाळच हे मिश्रण बारीक करायचं आहे। यामुळे लाडू हे खाताना चिकटत नाहीत व छान असे खरपूस लागतात। आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। अतिशय सहजतेने याचा लाडू वळला जातो। आपण यात चमचाभर साजूक तूप घातला आहे त्यामुळे लाडूला छान अशी चकाकी येते व खाण्यासाठी देखील लाडू हा अतिशय सुंदर लागतो। अशा प्रकारे लाडू हा हाताच्या साह्याने आपण छान असा गोल गरगरीत वळून घेणार आहोत। हे लाडू महिनाभर सहज टिकतात त्यामुळे उपवासाच्याच वेळेस खावा असं नाही। हा लाडू अतिशय पौष्टिक आहे। तुम्ही लहान मुलांना देखील हे लाडू मधल्या भुकेच्या वेळेस देऊ शकता। अशा प्रकारे आपण आता सर्व लाडू वळून घेणार आहोत। आपला उपवासासाठी गोडाचा पदार्थ देखील आता तयार झाला आहे। तुम्ही इथे बघू शकता अतिशय खुसखुशीत असा आपला शेंगदाण्याचा व गुळाचा पौष्टिक लाडू तयार झाला आहे। बनवण्यासाठी अगदी सोप्पा सुटसुटीत असून खाण्यासाठी अतिशय खमंग लागतो। तर तुम्हाला आजची ही अतिशय झटपट होणारी रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा व अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सलगावरन या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।